विद्यार्थी मित्र हो, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊरच्या लेक्चर सीरीज मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। आज आपण नियोजनाचं अर्थशास्त्र या पेपर मधल्या प्रकल्प मूल्यमापन म्हणजे प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन या अभ्यास घटकावरती चर्चा करणार आहोत। हा अभ्यास घटकाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला त्याची पार्श्वभूमी सांगेन, कारण जो अभ्यास घटक आहे हा थोडासा तांत्रिक दृष्ट्या हा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। आता तांत्रिक दृष्ट्या म्हणजे नेमकं काय? एखादा प्रकल्प जेव्हा आपण सुरू करतो त्यावेळेला प्रकल्प म्हणजे नेमकं काय ही बाब आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवी। आता हे बघा, उदाहरणार्थ मी एखादा किराणा मालाचं दुकान सुरू करतोय, माझा प्रकल्प काय? माझा प्रकल्प किराणा मालाचं दुकान आहे। आता तो प्रकल्प सुरू करत असताना म्हणजे तो व्यवसाय सुरू करत असताना मी कागदावरती त्याची मांडणी करतो, कागदावरती मांडणी करत असताना मी त्या दुकानाकरिता किती भांडवल लागेल, मी कुठून कुठून माल आणणार आहे, भांडवल लागण्याबरोबर माल आणण्याबरोबर मी दुकान कुठं थाटणार आहे, त्या दुकानामध्ये मला काय फर्निचरची आवश्यकता आहे का, त्या दुकानामध्ये मला काय स्टोरेजची आवश्यकता आहे का, त्यामध्ये मला काही कामगारांची आवश्यकता आहे का, या सगळ्या गोष्टींची शहानिशा आपण करण्याबरोबर माझ्या दुकानाला ग्राहक कुठून उपलब्ध होणार आहे, मग ते आपल्या आजूबाजूच्या गल्लीतले आहेत का गावातले आहेत, ग्राहकांची नेमकी पसंती कशा स्वरूपाची आहे याचाही अंदाज आम्ही घेतलेला असतो। आणि मग त्या अनुषंगाने त्या दुकानामध्ये आपण त्या त्या वस्तू उपलब्ध करून ठेवण्याचा प्रयत्न करतो, ज्या माध्यमातून या दुकानाच्या गुंतवलेल्या भांडवलातून आणि केलेल्या व्यवसायातून मला काय उत्पन्न मिळणार आहे, म्हणजे खरेदी केलेल्या मालाची किंमत मी दिल्यानंतर विक्रीतून मला काय वाढावा राहणार आहे का, या सगळ्या आशयाचा एक आराखडा मी पेपरवरती तयार करतो। ह्या पेपरवरती मी हे जे काय मांडणी करतो माझ्या एखाद्या विशिष्ट व्यवसायाची, याला आपण म्हणतो प्रकल्प अहवाल। म्हणजे या व्यवसायाकरता मला किती भांडवल लागणार आहे, तो व्यवसाय मी कशा पद्धतीने चालवणार आहे, त्यासाठी एकूण येणारा खर्च, त्यामध्ये स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल याच्या सकट माझा साधारण वर्षभरामध्ये अशा अशा पद्धतीचा व्यवसाय होईल आणि त्यातून मला एवढं एवढं उत्पन्न मिळेल, अशा पद्धतीचा तुम्ही मांडलेला अंदाजित आराखडा यालाच आपण म्हणतो प्रकल्प अहवाल। आता हीच बाब जेव्हा आपण एखाद्या उद्योगाच्या बाबतीमध्ये लागू करू, ह्या उद्योगाच्या बाबतीमध्ये लागू करताना सुद्धा मी तुम्हाला आपल्या घरातलं उदाहरण अशा अर्थानं देईन की आपण सगळी शेतकऱ्याच्या कुटुंबातली मुलं आपल्याला शेतीच्या व्यवसायातलं चांगली माहिती बऱ्यापैकी आहे, कारण आपले पालक किंवा आपण स्वतः शेतीच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये गुंतवलेलं भांडवल, केलेला खर्च आणि त्यातून मिळालेलं आमदनी म्हणजेच उत्पन्न याच्या बाबतीमध्ये साधारणपणे एक आराखडा तयार केलेला असतो किंवा त्या अनुषंगाने उत्पन्न आपल्याला मिळालं का नाही याची आपण खातरजमा प्रत्यक्ष कागदावरती किंवा अप्रत्यक्ष हिशोब ठेवून आपण तो व्यवसाय करत असतो। सांगण्याचं तात्पर्य असं की शेती एक उद्योग आहे असं समजून चाला। ज्या उद्योगामध्ये एक एकर क्षेत्रावरती तुम्हाला समजा गेवड्याचं पीक करायचं, आता गेवड्याचं उत्पादन घेणं हा तुमचा प्रकल्प आहे आणि गेवड्याचं उत्पादन घेण्याकरिता मग तुम्ही त्यासाठी लागणारी आवश्यक ती मशागत, त्यासाठी आवश्यक असणारं बी, त्यासाठी आवश्यक असणारं खत, त्यासाठी आवश्यक असणारे आणखी ज्या काही अनुषंगिक बाबी, मग त्या सिंचनाच्या बाबी, पाणी पुरवठ्याच्या बाबी याच्या सकट पावसावरती आम्ही त्याला उत्पादन घेणार आहोत का, आम्ही विहिरीचं पाणी त्याला देणार आहोत का, आणखीन काय करणार आहोत, त्याच्याबरोबर गेवड्याला काय औषध मारण्याची आवश्यकता आहे का, खुरपणी करण्याची आवश्यकता आहे का, म्हणजे ज्याला आपण बांगलणी म्हणतो ती करण्याची आवश्यकता आहे का, कुळपणी आपण करणार आहोत काय नेमकं करणार आहोत, एकूण गेवड्याच्या पिकाच्या उत्पादनाकरता आम्ही मशागतीपासून गेवडा मळेपर्यंत तो बाजारपेठेत नेऊन
केलेला खर्च आणि बाजारपेठेतून मिळालेलं आम्हाला उत्पन्न याचा जेव्हा आम्ही मेळ घालतो तेव्हा हा सगळा मेळ जेव्हा आम्ही कागदावरती मांडू त्यावेळेला चार महिन्यामध्ये आम्हाला केवढ्याच्या पिकाच्या माध्यमातून केलेला खर्च आणि मिळालेलं उत्पन्न याचा जो मेळ आम्ही घालतो याला आपल्याला गेवड्याचा प्रकल्प अहवाल असं आपल्याला म्हणता येईल. सांगण्यात तात्पर्य असं आहे की तुम्हाला त्याची पार्श्वभूमी कळावी या दृष्टिकोनातून आपण उद्योग क्षेत्राकडे जाणार आहोत, आपण वेगवेगळ्या सेवा क्षेत्राकडे जाणार आहोत, मग तिथं उद्योग असेल किंवा सेवा व्यवसाय असेल. ह्या व्यवसायाच्या माध्यमातून जेव्हा आम्ही एखादी गुंतवणूक एखाद्या व्यवसायाच्या निमित्तानं व्यापाराच्या निमित्तानं करतो त्यावेळेला आम्हाला त्या गुंतवणुकीतून काय फायदा होतो याचं मूल्यमापन केल्याशिवाय कुठलाही उद्योजक किंवा कुठलाही व्यापारी हा यशस्वीपणे आपला व्यवसाय करू शकत नाही. आणि या अनुषंगानं सार्वजनिक क्षेत्राद्वारे काही वेळेला गुंतवणूक होते, खाजगी क्षेत्राद्वारे काही वेळेला गुंतवणूक होते आणि अशा स्वरूपामध्ये सार्वजनिक क्षेत्र म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल सरकारच्या माध्यमातून जे काही उद्योग आणि प्रकल्प राबवले जातात त्याच्या गुंतवणुकीतून काय नेमकं हातात आलं, काय नेमकं त्याचा लाभ झाला हे सगळं शोधणं याला आपण म्हणतो प्रकल्प मूल्यमापन. आणि आता आपण थोडस अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाऊया. तुमच्या समोर स्क्रीन आहे, स्क्रीनवरती काही बाबी मी तुम्हाला स्पष्ट केलेल्या आहेत ज्यामध्ये सार्वजनिक क्षेत्राद्वारे केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचं विश्लेषण करण्याकरिता एक प्रामाणिक दृष्टिकोन म्हणून विकास नियोजनात या प्रकल्प मूल्यमापनाचा विचार केला जातो किंवा वापर केला जातो. उदाहरण मी इथं देतो तुम्हाला. आता एखादी पंचवार्षिक योजना आम्ही तयार करतो, देशाच्या आर्थिक विकासाकरिता आम्ही त्या योजनेमध्ये विविध क्षेत्राला प्राधान्य देऊन पुढच्या येणाऱ्या 5 वर्षांमध्ये कशा पद्धतीने आम्ही खर्च करणार आहोत, ते प्रकल्प राबवणार आहोत आणि त्या प्रकल्पातून आम्हाला कोणाला लाभ मिळवून द्यायचा आहे, देशाच्या आर्थिक विकासामध्ये किती भर पडणार आहे याचा जेव्हा आम्ही अंदाज बांधतो त्यावेळेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही केलेला आराखडा, त्याची केलेली अंमलबजावणी आणि त्यातून आमच्या हातामध्ये काय आलं म्हणजे उद्दिष्ट काय होती, लक्ष आमची काय होती, त्यासाठी आम्ही अंमलबजावणी करताना खर्च काय केला आणि उद्दिष्ट प्राप्तीच्या वेळेला आम्ही ज्या ज्या उद्दिष्टासाठी ती योजना तयार केली होती ती उद्दिष्ट पूर्ण झाली का, ती लक्ष पूर्ण झाली का याचा आम्ही मागोवा घेतो. या मागोवा घेण्याच्या प्रक्रियेलाच प्रकल्प मूल्यमापन असं आपण म्हणतो. खरं तर खर्च लाभ विश्लेषण स्वरूपात याचा प्रथम उपयोग करण्यात आला. खर्च लाभ विश्लेषण नीट लक्षात घ्या, खर्च लाभ विश्लेषण केलेल्या खर्चापासून काय लाभ झाला याचं विवेचन याचं विश्लेषण करण्यामधून या प्रकल्प मूल्यमापनाची सुरुवात झाली किंवा त्याचा या पद्धतीने पहिल्यांदा हा वापर करण्यात आला. पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून या 5 वर्षात विविध प्रकारच्या विकास कामांकरिता काय खर्च केला गेला आणि त्या खर्चाच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला काय मिळालं, काय लाभ झाला याचं मूल्यमापन आम्ही जेव्हा करतो त्यावेळेला या प्रकल्प मूल्यमापनाचा आधार हा आम्हाला घ्यावा लागतो. थोडासा इतिहास आपण बघूया. 1958 लॅटिन अमेरिकेत संयुक्त राष्ट्र आयोगाने प्रकल्प मूल्यमापन संदर्भामध्ये पहिल्यांदा अभ्यासपूर्ण मांडणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग भारतीय आर्थिक नियोजन प्रक्रियेमध्ये 1958 प्राध्यापक डॉक्टर डी आर गाडगीळ, धनंजयराव गाडगीळ ज्यांच्या नावाने आपण ओळखतो, इकॉनॉमिकल थॉट्स मध्ये आपण त्यांचा अभ्यास करतो, धनंजयराव गाडगीळ यांनी देशातील निवडक 6 प्रकल्पांचा याच पद्धतीने पहिल्यांदा अभ्यास केलेला आपल्याला बघायला मिळतो. कोणत्या पद्धतीने? खर्च लाभ विश्लेषण. एखाद्या विशिष्ट प्रकल्पावरती खर्च आम्ही किती केला, मगाशी मी उदाहरण तुम्हाला दिलं, गेवड्याच्या रानाचं उदाहरण दिलं, याच्याशिवाय एखाद्या किराणा मालाच्या दुकानाचं उदाहरण दिलं, मग तो व्यापार असेल किंवा एखादं उत्पादन घेणं असेल, त्या ठिकाणी आम्ही खर्च किती करतो आणि त्या केलेल्या खर्चातून आम्हाला लाभ किती मिळतो हे पुन्हा एकदा त्याचं मूल्यमापन करणं याला आपण म्हणतो प्रकल्प मूल्यमापन. या पद्धतीने आपल्याला ही संकल्पना ही डोळ्यापुढे ठेवायची आहे. उद्योगाच्या किंवा देशाच्या आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये राबवलेल्या योजना या बाबतीमध्ये पुन्हा मागोवा जेव्हा आम्ही घेतो त्यावेळेला या प्रकल्प मूल्यमापनाचा उपयोग हा आपल्याला होत असतो आणि त्या अर्थाने ही संकल्पना अत्यंत महत्वाची मानली जाते. आता प्रकल्प मूल्यमापन तयार करत असताना त्याच्यातले काही टप्पे आहे, कसं करायचं हे मूल्यमापन. आता हे प्रकल्प मूल्यमापन करण्याकरिताचा पहिला टप्पा असा आहे, प्रकल्प सुरू करण्यापूर्वीचं परीक्षण. प्रकल्प जेव्हा आम्ही एखादा सुरू करतोय, उदाहरण सांगतो तुम्हाला, एखाद्या क्षेत्रामध्ये शेतीला सिंचन पुरवठा करायचा आहे म्हणून आम्ही धरण प्रकल्प उभा केला
आणि त्या धरण प्रकल्पाच्या उभारणीकरिता आम्ही पहिल्यांदा धरण कुठं असावं, धरण बांधल्यानंतर किती किती क्षेत्राला आम्ही ते सिंचन सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो, त्यासाठी जे कालवे कुठं असावेत, काय असावं, ही सगळी पूर्वपरीक्षा, त्याच्यासाठी लागणारा निधी किती लागेल, तो कसा उपलब्ध करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी धरण बांधताना त्या धरण धरण क्षेत्रामध्ये असणारे जे धरणग्रस्त आहेत त्यांच्या पुनर्वस्ताचा आम्ही काय करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टींचा, म्हणजे प्रकल्प सुरू करण्यापूर्वी काय नेमकी स्थिती आहे त्याचा आम्ही पहिल्यांदा अभ्यास करणार आहोत की अमक्या क्षेत्रामध्ये एवढा प्रचंड प्रमाणामध्ये दुष्काळ आहे, नदीचं पाणी हे वाहून समुद्राला जात आहे, आम्हाला त्या ठिकाणी नदीचं पाणी अडवायचं आहे आणि म्हणून आम्ही धरण प्रकल्प हा सुरू करायचा आम्ही डोक्यामध्ये घेतलं किंवा त्या पद्धतीची योजना ही आम्ही तयार केली. म्हणजे पूर्व परिस्थिती, धरण बांधण्याच्या पूर्वीची परिस्थिती काय होती हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की या क्षेत्रामध्ये आपण धरण बांधलं तरच या भागाला आपण पाणी पोचवू शकतो आणि मग धरण बांधकामाला सुरुवात झाली. त्यासाठी योजना तयार केली, धरण किती मोठं असावं, किती क्षेत्रामध्ये त्याचा पाण्याचा साठा असावा, त्याच्यासाठी पाणी साठल्यानंतर ते पाणी कशा पद्धतीने किती क्षेत्राला आम्ही पोचवणार आहोत, हे सगळं तयार झालं, योजना तयार झाली, त्यासाठीचा निधी हा आम्ही उपलब्ध केला वेगवेगळ्या मार्गानं. मग त्यामध्ये राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, काही ठिकाणचं कर्ज काढलं असेल, सार्वजनिक कर्ज उभं केलं असेल, वेगवेगळ्या माध्यमात. सांगण्यात तात्पर्य काय, ही योजना तयार करताना फक्त धरण बांधायचे ठरवून चालत नाही तर ते धरण पूर्ण करण्याकरिता जी जी म्हणून साधन सामग्री लागणार आहे ती ती आम्ही कशा पद्धतीने उभी करणार आहोत याची सुद्धा योजनेमध्ये याचा सुद्धा अंतर्भाव हा करावा लागतो. योजना तयार केली, प्रकल्पाचा कामकाज सुरू झाला. आता ऐका, प्रकल्पाचं कामकाज सुरू झालं, प्रकल्पाचं कामकाज सुरू केल्यानंतर टप्प्याटप्प्यानं ते आपण ठरवल्या पद्धतीने पुढे जात आहे का याच्या प्रगतीचा आढावा हा पहिल्यांदा आम्हाला घेतला पाहिजे. प्रकल्प कामाच्या प्रगतीचा आढावा आम्हाला घेतला पाहिजे. आमचं साधारणपणे धरण बांधण्याचं उद्दिष्ट 10 वर्षामध्ये होतं, 10 वर्षाचा तो प्रकल्प आहे, कारण धरण बांधण्याचं काम काय वर्षन 2 वर्षामध्ये होणं शक्य नाहीये आणि म्हणून 10 वर्षाच्या टप्प्यामध्ये दरवर्षी आम्ही ठरवलं की या टप्प्यामध्ये हे काम होईल, त्या टप्प्यामध्ये ते काम होईल, प्रत्येक वर्षी 10 वर्षापर्यंत या पद्धतीने कामकाजाची प्रगती पुढे होऊन हे धरण पूर्ण होईल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलं होतं. या नियोजनाच्या अंमलबजावणीतून प्रकल्पाच्या कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेणं हा प्रकल्प मूल्यमापनातला दुसरा आढावा आहे किंवा दुसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा त्यामधला असा आहे, जे कार्य हाती घेतलेलं आहे, जे धरण बांधण्याचं काम हाती घेतलेलं आहे, त्या हाती घेतलेल्या कामामध्ये जो स्वीकारलेला मार्ग आहे त्याच्यासाठी जी उभी केलेली जी साधनं आहेत ही साधनं नेमकी काय असतील, त्यामध्ये अडचणी पुढे येणार आहेत का, त्या अशा अडचणी आल्या तर त्याला मार्ग काय असेल, त्याला उपाययोजना काय असेल, त्यातल्या त्यामध्ये आणखी जर समजा आपण योजलेले जे उपाय आहेत हे काही कामाला येत नाहीयेत, त्याला दुसरा पर्यायी व्यवस्था काय आहे का, अशा स्वरूपाची व्यवस्था आम्हाला करावी लागते. खर तर त्यामधून तो प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे, तो प्रकल्प अपूर्ण राहण्याकरता ज्या ज्या गोष्टी कारणीभूत ठरतील त्या त्या कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी आम्हाला थांबवाव्या लागतील तर प्रकल्प पूर्ण होईल, अशा पद्धतीची सुद्धा व्यवस्था आम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये करावी लागते. अनेकदा वेगवेगळ्या कारणाने धरणाचं कामकाज जे आपण प्रकल्प उदाहरण म्हणून आपण डोळ्यापुढे जे ठेवलेलं आहे वेगवेगळ्या कारणाने बंद पडू शकतो. मग तिथं निधीचा पुरा पुरवठा असेल, धरणग्रस्तांचा काय प्रश्न असेल किंवा शासनाच्या माध्यमातून तांत्रिकदृष्ट्या काही अडचणी निर्माण झाल्या असतील, अशा वेगवेगळ्या पर्यावरणाच्या संदर्भातल्या काही अडचणी असतील किंवा राज्यांमधला सीमावाद असेल वगैरे वगैरे, अशा वेगळ्या वेगळ्या समस्या पुढे भविष्यामध्ये जर आल्या तर त्यासाठीचा मार्ग काय असेल, त्यासाठीची साधनं काय असतील, म्हणजे प्रकल्प कुठल्याही कारणाने बंद पडणार नाही अशा पद्धतीने त्याच्या ज्या पळवाटा आहे ह्या पळवाटा बंद केल्या पाहिजे. बऱ्याचदा आम्ही एखादं काम करायला सांगितल्यानंतर कारण सांगतो आणि कारण म्हणजे त्या पळवाटा असतात, बरोबर आहे. आणि मग जसं की आपल्याकडे आता लेक्चरला उपस्थित राहा म्हणून विद्यार्थ्यांना सांगितलं तर विद्यार्थी आम्हाला सांगतात, सर अहो मोबाईलला चार्जिंग नव्हतं, सर अहो रिचार्ज नव्हता, अहो सर तुमचं ते जॉईनच होत नव्हतं, किती प्रयत्न केला पण काय उपयोग नाही झाला, यासाठी माझ्यासारखा प्राध्यापक काय करतोय, जॉईन होत नाहीत ना, अडचण येत ना, मग तुम्हाला दुसरी लिंक देतो, या ना त्या पद्धतीनं तुम्हाला तिथे जॉईन करण्याचा प्रयत्न करतो.
कारण जी सांगितली जात आहेत ती मॅक्झिमम कारण ही कशी आपल्याला दूर सारता येतील अशा पद्धतीचा प्रयत्न या प्रकल्पाच्या ठिकाणी सुद्धा व्हावा लागतो आणि त्याचा विचार हा तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण करतो. चौथा टप्पा त्यामधला प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, प्रकल्प पूर्ण झाला, धरण उभं राहिलं, धरण उभं राहिल्यानंतर धरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या असणारे जे काही कालवे ज्या शेतापर्यंत तुम्हाला पाणी पोहोचवायचं आहे त्या त्या गावांमध्ये त्या त्या परिक्षेत्रामध्ये त्या कालव्याचं काम झालं का, आणि काम झाल्यानंतर जेवढा मी डोळ्या पुढे ठेवलं होतं की अमुक अमुक हजार हेक्टर क्षेत्राला पाणी पोहोचेल अशा पद्धतीचं ते पाणी पोहोचलं का, याचंही गणित आम्हाला मांडावं लागेल. म्हणजे या धरण प्रकल्पासाठी एखाद्या जर आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये एवढा खर्च केला असेल आणि तो खर्च निव्वळ या उद्दिष्टासाठी केला की या भागातल्या अमुक अमुक हजार हेक्टर क्षेत्रातल्या सगळ्या शेत जमिनीला पाणी पोहोचलं पाहिजे आणि मग ते आम्ही मागरे वळून बघतो एवढा सगळा खर्च केला, धरण प्रकल्प उभा राहिला, कालवे बांधले, लोकांच्या शेतामध्ये पाणी गेलं, किती पाणी गेलं, किती क्षेत्रापर्यंत पोहोचलं, केलेला खर्च उपयोगात आला का, त्याचा पूर्ण लाभ झाला का हे पाहणं, याला आपण म्हणतो खर्च लाभ विश्लेषण. केलेला खर्चाचा लाभ काय झाला हे माघारे वळून पाहणं किंवा त्याच्या टप्प्याटप्प्याने त्याचं परीक्षण करणं याला आपण म्हणतो प्रकल्प मूल्यमापन. लक्षात आलं तुमच्या? आता आपल्याला थोडं पुढे जायचंय. प्रकल्प मूल्यमापन ह्या संकल्पनेचं महत्व काय, प्रकल्प मूल्यमापन या संकल्पनेचं नेमकं महत्व काय, हे महत्व पाहत असताना एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात घ्यायला पाहिजे की पहिलं महत्व आपण इथं स्पष्ट करतो म्हणजे प्रकल्पाचा तुलनात्मक अभ्यास करता येतो. जो प्रकल्प आम्ही डोळ्यापुढे ठेवलेला आहे मग तो प्रकल्प कुठलाही असेल, धरणाच्या उभारणीचा प्रकल्प असेल, एखाद्या भागामध्ये औद्योगिक क्षेत्र आम्हाला उभं करायचं असेल, एखाद्या आपल्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये एखादा साखर कारखाना उभा करायचा असेल, एखादी सुदगिरणी सुरू करायची असेल, हा एक प्रकल्प डोळ्यापुढे ठेवायचा. आणि तो प्रकल्प डोळ्यापुढे ठेवताना जेव्हा सरकार म्हणून आपण डोळ्यापुढे काही चित्र उभं करतो त्यावेळेला राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे मेट्रो प्रकल्प हा मुंबईमध्ये सुरू आहे, नागपूरमध्ये सुरू आहे, किंवा बुलेट ट्रेन सारखा प्रकल्प केंद्र सरकारने आपल्या महाराष्ट्राने गुजरातला जोडणारा बुलेट ट्रेन प्रकल्प आता सुरू केला. ह्या प्रकल्पासाठी मेट्रो प्रकल्प असेल किंवा बुलेट ट्रेन प्रकल्प असेल किंवा आता इथं तुम्ही डोळ्यापुढे ठेवताना कोणताही प्रकल्प म्हणून, विकासाचा कोणताही प्रकल्प म्हणून तुम्ही डोळ्यापुढे ठेवू शकता. या प्रकल्पासाठी काय आम्ही योजना केली आहे, किती खर्च त्याला येणार आहे आणि हा खर्च आल्यामुळे काय सुविधा उपलब्ध होणार आहे, त्याचा लाभ कोणाला होणार आहे आणि तो झाला का हे पाहण्याचं काम हे आम्हाला प्रकल्प मूल्यमापनातून करता येतं. आणि म्हणून प्रकल्पाचा तुलनात्मक अभ्यास आम्हाला करता येतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही खर्च केला त्याचा लाभ आता एवढा झालाय, यापेक्षा आम्हाला असं वाटतं कदाचित की एवढा मोठा खर्च केला आणि 15 मध्ये काय पडलं, काय लाभ झाला, हे जेव्हा आम्ही अभ्यास करतो त्यावेळेला असं जर लक्षात आलं की एवढा मोठा प्रचंड खर्च करून सुद्धा त्याचा जेवढा लाभ लोकांना व्हायला पाहिजे तेवढा होत नाहीये. आणि मग अशा वेळेला आपली मानसिकता अशी होते, आपली धारणा अशी होते की केलेला खर्च पाण्यात गेला. आपण स्वाभाविकपणे आपण काय म्हणतो, केलेला खर्च पाण्यात गेला. उदाहरणार्थ मगाशी आपण घेवड्याचं उदाहरण बघितलं होतं, मगाशी आपण किराणा मालाचं दुकानाचं उदाहरण बघितलं होतं, एखाद्या उद्योगाचा व्यवसाय आपण म्हणून डोळ्यापुढे ठेवला. आणि जसं की आपल्याकडे जंडेश्वर सहकारी साखर कारखाना, साखर कारखाना उभा करण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये खर्च केला, सभासदांच्याकडून गोळा करून त्यामध्ये भांडवल खर्च केलं आणि मात्र काही काळानंतर तो कारखाना बंद पडला. सभासदांची अशी मानसिकता झाली, मागे 4-5 वर्ष 5-7 वर्ष कारखाना बंद होता, लोकांना आजूबाजूच्या साखर कारखान्यामध्ये ऊस घालायला लागत होता. त्यावेळेला सभासदांनी ज्यांनी त्या कारखान्याला खर्च केला, सभासद म्हणून भांडवल वापरलं, त्या कारखान्यातल्या सभासदांची मानसिकता अशी झाली तो साखर कारखाना बुडला, आपले पैसे पाण्यात गेले. सांगण्याचं तात्पर्य काय, केलेल्या खर्चापासून आम्हाला लाभ जो अपेक्षित होता तो झाला का हे पाहण्याचं तंत्र, ही पाहण्याची संकल्पना म्हणजे प्रकल्प मूल्यमापन. पहिला भाग प्रकल्पाचा तुलनात्मक अभ्यास करता येतो. हा साखर कारखाना, हा ती बुलेट ट्रेन, तो मेट्रो प्रकल्प, तो धरण प्रकल्प, हे सगळं करताना आम्हाला इतरांच्या बरोबर तुलना केली पाहिजे. इतर राज्यांमध्ये असे प्रकल्प उभे राहिले का, इतर जिल्ह्यांमध्ये असे प्रकल्प उभे राहिले का आणि त्या प्रकल्पांची परिणिती आणि आपल्या प्रकल्पाची परिणिती नेमकी काय झाली याची तुलना आम्हाला केली पाहिजे. केलेला खर्च आणि झालेला लाभ याची तुलना आम्हाला केली पाहिजे.
हा खर्च करण्यापेक्षा वेगळा काय खर्च करून आपण पर्याय व्यवस्थापन उभी करू शकलो असतो का कमी खर्चामध्ये आणि एवढाच लाभ झाला असता का, अशा पद्धतीची तुलना आपण करतो। आता अशा पद्धतीने तुलना बघा महाराष्ट्रामध्ये अशी होते, काही वेळेला बुलेट ट्रेनचा प्रकल्प मांडल्यानंतर त्याचा विरोध करणारी मंडळी काही अभ्यास असं सांगतात की बुलेट ट्रेनवरती एवढा प्रचंड कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा ज्या पायाभूत सुविधा महाराष्ट्रात नाहीये त्या पायाभूत सुविधांसाठी आपण का खर्च करत नाही। इकडे लोकांना अजून गावामध्ये रस्ते नाहीयेत, वीज नाहीये, पिण्याचं पाणी नाहीये, आरोग्याच्या सुविधा नाहीये, आणि दुसऱ्या बाजूला आम्ही बुलेट ट्रेनचा प्रकल्प राबवतो, हजारो कोटी रुपये आम्ही तिथे खर्च करतो। हा जेव्हा आम्ही तुलनात्मक अभ्यास करतो त्यावेळेला इथं आमच्या लक्षात येतं प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे, प्राधान्य कशाला दिलं पाहिजे, हे आम्हाला प्रकल्प मूल्यमापनाच्या महत्वातून आम्हाला स्पष्ट होतं। जेव्हा अशा पद्धतीने प्रकल्प डोळ्यापुढे मांडतो आणि विविध प्रकल्पांच्या बरोबर तुलना करतो त्यावेळेला आम्हाला हे कळतं की कोणता प्रकल्प आमच्या फायद्याचा, कोणता प्रकल्प आम्ही टाळला पाहिजे किंवा पुढे ढकलला पाहिजे, आज नेमका गरजा कोणत्या आहेत याच्यासाठीची पूर्तता ही आम्ही प्रकल्प मूल्यमापनातून करतो। दुसरा महत्व आहे त्यामधलं प्रकल्प मूल्यमापनाचं महत्व स्पष्ट करताना दुसरा मुद्दा असा, प्रकल्प गुंतवणूक खर्चाचं पूर्वानुमान आम्हाला लावता आलं पाहिजे। म्हणजे एखादा प्रकल्प आम्हाला सुरू करायचा आहे आणि सुरू करताना असं लक्षात आलं की या धरणाला साधारणपणे 25,000 कोटी रुपये जाणार आहे। नीट लक्षात घ्या, एखादा धरण प्रकल्प खर्च आम्ही अंदाजित केला, सगळा खर्च आम्ही डोळ्यापुढे ठेवला, 25,000 कोटी रुपये खर्च होणार आहे असं आमच्या लक्षात आलं। प्रकल्पाला सुरुवात झाली आणि तो खर्च प्रकल्प पूर्ण होता होता 50,000 कोटींवरती जाऊन पोहोचला, म्हणजे दुप्पट खर्च झाला, काय वेळेला तो 1,00,000 कोटींपर्यंत गेला। म्हणजे भाग असा आहे की आम्हाला प्रकल्पामध्ये गुंतवणूक करताना आम्हाला पूर्वानुमान लावता आलं पाहिजे की खरंच हा प्रकल्प एवढ्या दिवसामध्ये गेल्यानंतर महागाई जरी वाढली तरी सुद्धा या प्रकल्पाला खर्च किती येणार आहे आणि तो खर्च केल्यामुळे आपलं जे उद्दिष्ट साध्य करायचं आहे त्या उद्दिष्टातून आपला लाभ किती होणार। सांगण्यात तात्पर्य असं आहे, गुंतवणूक आणि वृद्धीचा दर म्हणजे महागाई वाढली किंवा आर्थिक वाढ झाली यामधील सहसंबंध आम्हाला स्पष्ट करता आला पाहिजे। भविष्यातील गुंतवणूक प्रकल्पाचा योग्य अंदाज आम्हाला बांधता आला पाहिजे आणि ही सगळ्यात महत्वाची बाब आम्हाला प्रकल्प मूल्यमापनाच्या ठिकाणी ही लक्षात ठेवावी लागते। म्हणजे आम्ही आज असा विचार केला की जे धरण प्रकल्पाला 25,000 कोटी रुपये लागणार म्हणून सुरुवात केली, आम्ही पुढचा विचारच केला नाही महागाई किती वाढणार आहे आणि काय होणार आहे, आजच्या किमती विचारात घेऊन आम्ही त्याचं खर्चाचं मूल्यमापन जर केलं तर निश्चितपणे तो प्रकल्प अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही। सांगण्यात तात्पर्य असं आहे, प्रकल्प गुंतवणूक खर्चाचं पूर्वानुमान आम्हाला अगदी योग्य रीतीने करता आलं पाहिजे। देशातल्या किमतींच्या बरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याचे काय पडसाद उमटणार आहेत का याचा सुद्धा आम्हाला अंदाज घ्यावा लागतो आणि मगच तो प्रकल्प पूर्ण होतो। पूर्णपणे दूरदृष्टीने खर्चाच्या बाबतीमध्ये आणि प्रकल्प पूर्ण होण्याच्या बाबतीमध्ये जर आम्ही विचार केला नाही तर अनेक प्रकल्प असे सुरू झाले आणि मध्येच बंद पडले आणि त्याच्यामुळे केलेला खर्च, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे केलेला खर्च हा पाण्यात गेला, अशा पद्धतीने नुकसान सहन करून आम्हाला तो सोडून द्यावा लागतो, अशा अनेक प्रकल्प आपल्याला राज्यामध्ये आणि देशामध्ये बघायला मिळतील। पुढे जाऊया, तिसरा मुद्दा, बिगर किफायतशीर प्रकल्पांची ओळख झाली पाहिजे। म्हणजे जो फायद्यात येणारच नाही अशी शक्यता आहे हा प्रकल्प करा कशाला। उदाहरणार्थ आता आपण चर्चा करतोय म्हणून त्याच्यावरती टीका आपल्याला करायची नाहीये, जी चर्चा आमच्या कानावर येते ती अशी आहे, बुलेट ट्रेनसाठी आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरून कर्ज घेतलं आणि ते कर्ज फेडायचं म्हटलं तर त्याच्या व्याजा इतकं सुद्धा उत्पन्न आम्हाला बुलेट ट्रेन मधून मिळणार नाही, अशा प्रकारचं एक अहवाल अनेक वर्तमानपत्रांमध्ये आणि टीव्हीच्या चर्चांमध्ये आम्हाला बघायला मिळतं। सांगण्यात तात्पर्य काय, हा प्रकल्प हा फक्त एक कोणाचं तरी कुठल्या तरी एका ठराविक व्यवस्थेचा भाग म्हणून आम्हाला ते उभं करायचंय का, आमच्या देशाचा विकास दाखवायचा म्हणून आम्हाला ते करायचंय का, तर नाही। या विकासाचा फायदा किती लोकांना मिळतो, देशाच्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा सकारात्मक परिणाम काय होतो हे सुद्धा आम्हाला त्यातून अभ्यासावं लागतं आणि म्हणून बिगर किफायतशीर म्हणजे काय, किफायतशीर आहे का तो प्रकल्प, जर तो नसेल तर असा प्रकल्प आपण बाजूला ठेवला पाहिजे। ही बाब, मग आपल्याकडे बुलेट ट्रेन पेक्षा साध्या ट्रेन अजून गावागावापर्यंत पोहोचलेलं नाहीये, साध्या गावांपर्यंत अजून एसटी पोहोचलेलं नाहीये, स्वातंत्र्य मिळून 70 वर्षाचा कालखंड उलटून गेला, अजून विजेचा पुरवठा नाहीये आणि आपण बुलेट ट्रेनचे स्वप्न बघतोय, अशा वेळेला लोकांच्या प्रायोरिटी गरजेचा आम्हाला विचारात घ्याव्या लागतील। देशातल्या समाजाचं महत्तम कल्याण जेव्हा आम्ही डोळ्यापुढे ठेवतो त्यावेळेला या सगळ्या प्रकल्पांचा आम्हाला बारकावीने अभ्यास करावा लागतो। लक्षात आलं,
पुढे प्रकल्पाचे दुष्परिणाम काय होणार आहेत का? धरण बांधलं, धरण बांधण्यामुळे पर्यावरणावरती काय त्याचा परिणाम होणार आहे का? लोकांच्या वास्तव्यावरती काय परिणाम होणार आहे का? या प्रकल्पाचे दुष्परिणाम आम्हाला बघावे लागते. उदाहरणार्थ अलीकडे आपल्या महाराष्ट्रामधले कोकणातला नाणार प्रकल्प, हा नाणार प्रकल्प प्रचंड चर्चेत आहे. कोकणवासियांचं म्हणणं असं आहे की या नाणार प्रकल्पामुळे या कोकणातलं जे जनजीवन आहे, हे जे नैसर्गिक उपलब्धता आहे, ह्याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये आपत्ती येणार आहे. आणि म्हणून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्या भागातल्या लोकांचं नैसर्गिक जी काही परंपरागत जी देण त्यांना लाभलेली आहे, याच्यावरती त्याचा जर विपरीत परिणाम होणार असेल तर हा नाणार प्रकल्प आम्हाला ऊर्जा निर्मितीच्या बाबतीमध्ये कितीही चांगला वाटत असला, देशातली ऊर्जेची गरज जरी भागत असली तरी आपल्याच देशामध्ये आपल्याच राज्यामध्ये असणारा कोकणासारखा भाग हा जर आमचा नामशेष होणार असेल काही वर्षानंतर, तो नाणार प्रकल्प हा आमच्या उपयोगाचा आहे का? म्हणजे अशा काही प्रकल्पांचं आम्हाला मूल्यमापन करावं लागेल या दृष्टिकोनातून की हा प्रकल्प उभा केल्यामुळे लोकांच्या, समाजाच्या, देशाच्या एकूण आर्थिक कल्याणामध्ये, सामाजिक कल्याणामध्ये त्याची भर पाडणार आहे का तिथे काही दुष्परिणाम आम्हाला सहन करावे लागणार आहे, याचा सुद्धा विचार हा आम्हाला करायला लागतो. आणि यालाच आम्ही शाश्वत विकासाचा भाग असं आपण समजतो. पुढचा एक महत्वाचा भाग बघूया आणि मग आपण उद्याच्या तासाला बाकीचा भाग बघूया. प्रकल्प देखरेख कार्यक्षमता विषयक महत्व. प्रकल्प सुरू करायचा, धरणासारखा प्रकल्प आम्हाला पुढच्या 10 वर्षांमध्ये संपवायचा आहे अशा पद्धतीचं नियोजन आहे. मात्र प्रकल्प मूल्यमापन हे विकसित नियोजनाचं तंत्र आहे जे अलीकडील काळामध्ये वेगवान वृद्धीसाठी वापरलं जातं. म्हणजे केलेल्या नियोजनाप्रमाणे दर 10 वर्षाचे आम्ही टप्पे पाडले असतील तर प्रत्येक वर्षाच्या टप्प्यामध्ये ते काम झालं का हे पाहण्याची यंत्रणा, ते पाहण्याची व्यवस्था ही आम्हाला तंतोतंत पाळली गेली पाहिजे. कारण प्रकल्प देखरेख ही फार सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एखादा विशिष्ट प्रकल्प आज सुरू केलाय, 10 वर्षानंतर शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी जाईल अशा प्रकारचं नियोजन आहे, आणि पुढची 25-30 वर्ष उलटून गेली तरी काय प्रकल्प आपल्याला रेंगाळलेले बघायला मिळतात. मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक गावांचा दुष्काळी भाग आहे ज्यामध्ये कोरेगाव सुद्धा मोडतो, मान मोडतो, खटाव मोडतो, अशा सगळ्या परिक्षेत्रासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सिंचन योजना आमच्या भागामध्ये सुरू झाल्या. सुरू करताना त्याचं नियोजन असं होतं की पुढच्या 10 वर्षामध्ये त्या भागामधल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जाईल. गेले 25-30 वर्ष झाली तरी अजून ते प्रकल्प पूर्ण झालेले नाहीयेत. याच्याबद्दल बारकावा जर आपण बघितला तर या प्रकल्पांच्या देखरेखीमध्ये, त्याच्या कार्यक्षम अंमलबजावणीमध्ये हा निश्चितपणे हलगर्जीपणा झालेला आहे. याच्याशिवाय वेगळं आपल्याला काय म्हणता येत नाही. आणि याच्यामुळे होतं काय, त्या प्रकल्पाचा जो नियोजित खर्च आहे हा नियोजित खर्च निश्चितपणे हा वाढलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि मग प्रकल्प मूल्यमापनाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहिल्यानंतर देशाच्या आर्थिक विकासाकरता, समाजाच्या आर्थिक विकासाकरता, महत्तम आर्थिक कल्याण साधण्याकरता जे जे प्रकल्प आम्ही उभे करतो त्या त्या प्रकल्पांचं सुनियोजित मूल्यमापन होणं हे आर्थिक विकासासाठी एक अनिवार्य बाब ही मानली जाते. आणि म्हणून प्रकल्प मूल्यमापन या संकल्पनेला प्रचंड महत्व देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून, मग ते नियोजन आयोगाने नियोजन केलेलं असेल, नीती आयोगाने मांडलेल्या योजना असतील, कुठल्याही पद्धतीचं नियोजन असेल, मग ते वैयक्तिक पातळीचं असेल, उद्योगाच्या पातळीचं असेल, राज्याच्या पातळीचं असेल किंवा केंद्राच्या पातळीचं असेल, जे जे म्हणून विकास प्रकल्प तुम्ही सुरू करणार आहात त्या प्रकल्पाचं मूल्यमापन हे अत्यंत महत्वाचं आहे. ज्या टप्प्यांमधून ते प्रकल्प मूल्यमापन करायचंय त्या प्रत्येक टप्प्याला तितकंच महत्व आहे. या बाबतीमधला पुढचा भाग आपण पुढच्या तासामध्ये किंवा पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबतो आहोत. धन्यवाद. थँक्यू.